माथाडींचं कामबंद आंदोलन सुरू आहे. एपीएमसीतलं कांदा बटाटा बाजारातल्या 50 किलो वजन हाताळण्याचा तिढा हा अजूनही तसाच कायम आहे. सोमवारी माथाडी कामगारांनी अचानक कामबंद आंदोलन केलं आणि त्यामुळे बाजारामध्ये 300 गाडी शेतमालाला तो तसाच पडून राहिला. त्यामुळे आता व्यवहार देखील ठप्प झालेले आहेत. 7 कोटींच्या मालाचं शेतमालाचं त्यामुळे आता नुकसान झालेलं आहे. माथाडी कामगार आणि व्यापारी यांच्यातला हा वाद गेल्या 1.5 ते 2 वर्षांपासून सुरू आहे. या वादावर अजून कुठल्याही प्रकारचा तोडगा निघालेला नाही आहे आणि त्यामुळे वारंवार बाजारातला व्यवहार ठप्प होत आहे. शेतकऱ्यांच्या शेतमालाचं मोठं नुकसान होत आहे.